ठाण्यातील रेल्वेच्या कार्यक्रमानंतर भाजपा नेत्यांनी यावेळेस प्रसिद्ध अशा गजानन वडापावचा मनमुराद आस्वाद घेतलाय. मात्र हे नेते वडापावचे पैसेच द्यायला विसरले. आपण दृश्यांमध्ये देखील ही घटना संपूर्ण पाहू शकतो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपा आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे असे बडे नेते वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. वडापाव खाल्ल्यानंतर पैसे न देताच ही सगळी मंडळी निघून गेली आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळू नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तत्काळ वडापाव स्टॉलकडे धाव घेतली आणि वडापावचे पैसेही दिले. आहा, 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 नचिया.